हाय मित्रांनो, आता आम्ही गोव्याला चाललो आहे। म्हणजे आधी लोणावळ्याला जाणार आणि त्यानंतर पुढे महाबळेश्वर आणि मग गोवा गणपती पुणे वगैरे असं फिरणार आहे। तर माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्ही बघू शकताय। हा, अजय आहे, सुमित, सचिन भाऊ आमच्यामध्ये मोठे सगळ्यात, आणि सिद्धू, आणि आमची क्रेटा। आम्ही सगळे क्रेटामध्ये गेलो। मी ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही बघत राहा। आता आम्ही सध्या पुन्हा हवेला आहे, आता इथून आम्ही लोणावळा चाललो आहे। ठीक आहे, बाय। हाय मित्रांनो, आता फायनली आम्ही आलो आहे लोणावळ्यामध्ये आणि आम्ही आहोत आता भुशी डॅमला। तर तुम्ही बघू शकताय हे बघा, हा भुशी डॅम आहे हा पूर्ण। इथे सगळे डोंगर वगैरे आहेत बघा, मी ते बघू शकताय। हाय मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत टायगर पॉइंटला आणि तुम्हाला इथे दाखवतोय हे बघा, खूप छान व्ह्यू आहे। जमिनीपासून खूप वर आलो आहोत आम्ही आता, त्यामुळे तुम्हाला अजून जवळ जाऊन दाखवतो। फायनली मित्रांनो, आता आम्ही लोणावळा फिरलो आहे आणि गोव्यासाठी निघालो आहे, ते तुम्ही बघू शकताय। आणि हे सचिन भाऊ ड्रायव्हिंग करताय, हे आपल्या गाडीतला व्ह्यू। सध्या पुणेमध्ये आहोत आम्ही, आता पुणेच्या बाहेर चाललो आहे आणि डायरेक्ट आता गोव्याला जाणार आहोत। गोव्याला गेल्यानंतर कुठे कुठे फिरतोय, कोणत्या बीचवर जातोय हे तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये सांगतो, ते पण शेवटपर्यंत बघत राहा। फुल मज्जा येणार आहे, फुल धमाल होणार आहे आणि असंच आमच्यासंग जोडत राहा। थँक्यू मित्रांनो, आज कोल्हापूरमध्ये आम्ही काल रात्री थांबलो होतो, खूप उशीर झाला,
त्यामुळे मी काय ब्लॉग बनवला नाही आणि आता मी सकाळी फ्रेश होऊन रूम चेकआउट केला आहे आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहोत गोव्याकडे आणि कोल्हापूरच्या पुढे निघालो आहे ओल्ड शिर्डी पुन्हा बँगलोर हायवे या आणि आता इथून आम्ही जाणार आहोत गोव्याला. पुढे आम्हाला खूप हे लागणार आहे आपलं ब्रिज वगैरे आहेत आणि आता हे बघा इथंचा फोटो वगैरे काढत आहे सगळे. अरे आता आम्ही निघतो आहे ठीक आहे बाय बाय. हे बघा आता आम्ही सगळे घाटात आहोत. तुम्ही घाटाचं दृश्य बघू शकताय. हे बघा किती भारी छान असा नजारा आहे. एक 150 किलोमीटर आहे म्हणजे 3 तास लागेल जायला आणि हा आधीच लागतो गिरगावचा घाट. तर तुम्ही बघू शकताय छान आहे मस्त वातावरण आहे खूप मोठं आहे. मित्रांनो तुम्हाला जरी यायचं असलं तरी सावध या कारण की खूप मोठा घाट आहे आणि सिंगल वे आहे त्याच्यामुळे कधी पण आलात तुम्ही तर हळूहळू या आनंद घेत चला. शक्यतो एवढा लांबचा रोड घेण्यासाठी 2 ड्रायव्हर ठेवा. आता ही सगळे माझी खुलून मारताय एकटाच चालू राहिलोय गाडी केव्हापासून आणि सुमित भाऊला बसवलं होतं पण त्यांनी आमची लाईट लावून दिली. मी रस्ता पण बघू शकताय खूप छान असा रस्ता आहे हा गोव्याला जाताना. आतापर्यंत पहिल्यांदाच इतका खराब रस्ता लागला नाही तर येताना खूप छान रस्ता होता. ठीक आहे चला असंच तुम्हाला दाखवत राहू गोव्यापर्यंत जात आता कसं जातोय काय करतोय कुठं थांबतोय कोणत्या बीचवर जाणार आहे बघत राहा. ओके तिकडे पुढे मित्रांनो तुम्ही हा घाट बघा. तेव्हा मित्रांनो हा एवढा घाट आपल्याला पार करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता तो रस्ता दिसतोय तुम्हाला तिथून जायचं आहे आपल्याला. घाट खूप मस्त आहे. इथे ना एक पॉईंट बनवला आहे बघण्यासाठी. हे बघा असं इथे उभं राहून बघता येईल तुम्हाला एकदम खूप छान असं लोकेशन आहे. हे बघा ठीक आहे चला आता मी पुढं चाललो आहे तुम्हाला दाखवत राहील कुठं कुठं जाणार आहे कसं कसं जाणार ठीक आहे. ओके
हाय मित्रांनो, आज फायनली आम्ही रशियन बीच वर आलोय. बघू शकता खूप रात्र झाली आहे, तुम्ही बघू शकता नजारा नाईट चा. आणि आमची टीम सगळं दाखवतो. उद्या सगळे तुम्हाला रशियन दाखवतो, फक्त वेट करा. खाओ मा कसम. हा हे बघा, आता आम्ही या बीच वर आहे. रशियन वगैरे बघू शकता, रशियन आहेत. आणि ही लाट बघा, लाट ह्या लाट एकदम जबरदस्त अशा पद्धतीने आहे. आणि चावली या लाटांची Wait a minute. देखो इन्हें, ये है ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे. अंगड़ाई ले फिर करवट बदल कर ना. बघा मित्रांनो, आम्ही इथं पोहतोय आणि लहान मुलं आहे, तिच्याही रशियन आहे, त्याच्याही त्याला पाण्यात घेऊन आली. आणि आपली आई असती तर म्हणले तुझी गाय बाहेर घाल भाडगाऊ, त्या पोराला सर्दी होईल. हाय मित्रांनो, आता आम्ही गोवा सोडलाय, आता फायनली आम्ही घरी जातोय. खूप बीच फिरलोय, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आम्ही खूप शॉपिंग पण केली रात्री. आणि आम्ही आत्ता सध्या इकडे आहो, पुन्हा बँगलोर हायवेकडून निघालोय आम्ही. ते तुम्ही बघू शकताय. आणि मी खूप थकलोय, मी आता ड्रायव्हिंग करून थकलोय. मी बाहेर मागे बसलोय. सचिन भाऊ आता हे करताय, ड्रायव्हिंग करत आहे. हे तुम्ही बघू शकताय. कोणाची इच्छा नाही आहे गोवा सोडून जायची, काय करणार, पर्याय नाही आता. हे सचिन भाऊ आता ड्रायव्हिंग करत आहे. आता आम्ही डायरेक्ट पुण्याच्या ट्रॉफिकमध्ये नाही गुंतायचं आम्हाला. आम्ही डायरेक्ट बाहेरून जाणार आहोत. आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, आम्ही ते सॉल्व्ह केले. गाइस देखो मेरे साथ हादसा हो गया. रशियन आंटी ने किस कर लिया. देख सकते हो. ठीक है, ब्लॉग में मैं आपको सब दिखाऊंगा. चलो बाय.